आपण आज जी गोष्ट शिकलो त्या गोष्टीचं नाव काय मुलांनो? सशाचा स्वयंपाक। शाबास। आता या गोष्टीमध्ये कोणकोणते पात्र होते? बरोबर। सिम्बा कोण होता? कोण होता? सिंह होता। बरोबर, जंगलाचा राजा। आणि बनू कोण होता? ससा। बरोबर, सिंहाला वेळ नव्हता भेटत बरोबर स्वयंपाक करण्यासाठी, मग त्याने काय ठरवलं? आपण काय ठरवू? एक स्वयंपाकी नेमू। बरोबर, त्याच्यानंतर सिम्बाने काय ठरवलं? आपण स्वयंपाकी नेमू। आणि मग कोण त्याच्याकडे स्वयंपाकी म्हणून निवडायचं होतं त्याला? ससा। पण त्याच्या आधी सिम्बाने काय ठरवलं? काय घेऊ? परीक्षा। म्हणजे नेमकं काय करायचं होतं त्याला सांग बरं? सिम्बाने बनवला स्वयंपाक, स्वयंपाकी म्हणून नेमण्यासाठी परीक्षा घ्यायला लावलं। जर त्याने वेळेवर नाही बनवलं तर त्याला धमकी दिली। का? कोणती धमकी दिली होती? मी तुलाच खाऊन टाकेन। शाबास, म्हणजे बनूलाच सिंह खाणार होता। मग बनू का कसा झाला होता? गोंधळला होता बरोबर। बनूला कोणी कोणी सल्ले दिले होते? सुरुवात पोपटाने कोणतं जेवण बनवायला सांगितलं होतं? कोणतं? पंजाबी। चिमणीने कोणतं सांगा सांगा? कोणतं? आणि कबूतराने? चायनीज। तुम्हाला कोणतं आवडतं रे जेवण? महाराष्ट्रीयन जेवण आवडत नाही तुम्हाला? तुला दक्षिणात्य आवडतं बर। पण सशाला यातला कोणाचाही सल्ला पटला का? शेवटी कोणाचा सल्ला ऐकला सशाने? खारुताईने काय सांगितलं होत? हा सांग। तुझा सल्ला घे, तू तुझा स्वतःचा सल्ला घे, मग बनवायचा तुझा खूप वेळ जाईल। असा तुझा खूप वेळ जाईल। शाबास। आणि मग सशाने शेवटी खारुताईचा सल्ला ऐकला आणि जेवण बनवून ठेवलं। शेवटी काय झालं? सिम्बा खुश झाला। बरोबर, सिम्बा खुश झाला आणि कायमची नेमणूक केली। मग या गोष्टीवरून आपण काय बोध घ्यायचं आहे? ऐकावे जनाचे, करावे मनाचे। बरोबर, तुम्ही पण आपल्या स्वतःच्या मनाने आधी विचार करून ठरवणार ना प्रत्येक गोष्ट? हो। शाबास।